यांनी मतदान केल्याची आणि मतदान केल्यानंतर गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत. भाऊ, नगरचे जे उमेदवार आहेत निलेश लंके यांनी असा आरोप केला की भाजपने त्या मतदारसंघात पैसे वाटले परंतु प्रशासन त्याची दखल घेत नाही. मला वाटतं सगळे फेक आरोप आहेत. आता आपण हारतो आहे, आपल्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे आणि म्हणून असे बेछूट आरोप केले जातात. आता आपण मागच्या वेळी बघितलं, चार राज्यांमध्ये आमचं सरकार आलं तर यू एम मशीन खराब आहे, बळाचा वापर केला, ईडीचा वापर केला, पैशाचा वापर केला. म्हणजे ज्यांना समोर हार दिसते आहे ते असे आरोप करणारेच आहेत. म्हणजे निकाल लागण्यापूर्वीच आता त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे की आम्ही म्हटलं होतो ना तिथे पैसे वाटले म्हणून, आम्ही सांगितलं ना तिथे मशीन खराब होतं म्हणून. मला वाटतं हे सगळे आरोप निराधार आहेत. तर नक्कीच हे सगळे आरोप निराधार आहे आणि त्यांचा पराजय जवळ आला आहे त्यामुळे ते असे आरोप करतात असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा.